माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य जयकुमार गोरेजींनी जो मुद्दा मांडलाय ती वस्तुस्थिती आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। नापास विद्यार्थी बोगस त्या ठिकाणी त्यांच्या मार्कशीट तयार करून त्यांना मेडिकल ऍडमिशन देण्यात आल्या, आणि असे जर आपल्याकडे आपण डॉक्टर तयार करणार असू तर मला असं वाटतं की काय आपलं होणार। आणि दुसरी वस्तुस्थिती त्यांनी जी मागली तीही खरी आहे की संस्था चालक महादेव रामचंद्र देशमुख, चंद्रकांत रामचंद्र देशमुख व त्रिदीप गुहा हे विद्यार्थ्यांकडनं पैसे घेऊन बनावट कागदपत्र तयार करून मायनी मेडिकल कॉलेज येथे प्रवेश देत होते असं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निलेश मारुती माने यांनी सांगून देखील तपासी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। यासोबत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य अरबुडे यांनी नमूद विद्यार्थ्यांची कागदपत्रे नाश केली असं कळवलं होतं। ती मूळ कागदपत्रे संस्थेचे चेअरमन यांच्याकडून गुन्ह्याच्या तपासामध्ये घेऊन त्याचा तपास करणं गरजेचं होतं, तेही या ठिकाणी करण्यात आलेलं दिसत नाहीये। दिल्ली बोर्डाची इंटरमिजिएट परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राह्य आहे की नाही याबाबत सचिव वैद्यकीय शिक्षण मंत्रालय मुंबई यांच्याकडनं अभिप्राय प्राप्त करून घेऊन त्यानंतरच गुन्ह्याचा दोषारोप पत्र पाठवणं गरजेचं होतं, तेही या ठिकाणी केल्याचं दिसत नाही। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आहे की हे जे काही त्रिदीप गुहा आहेत ज्यांनी खरं त्याच्यामध्ये केलेलं आहे त्यांचीही पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी केल्याचं दिसून येत नाही। अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की अतिशय स्पष्टपणे म्हणजे गुन्ह्याच्या तपासामध्ये संस्था चालक महादेव रामचंद्र देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्यांनी प्राचार्य अरबुडे हे 11 ते 20 या कालावधीत नोकरीस होते असं सांगितलंय, परंतु अरबुडे यांनी सन 2006, 2008 आणि 2010 या काळामध्ये नमूद विद्यार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे पडताळली आणि त्यांच्या सह्या कागदपत्रावर आहेत याच्याही कडे चार्जशीट दाखल करताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर दिल्ली बोर्डाचे अध्यक्ष वाघेरा यांच्याकडे तपास केलेला नाही, कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळण्याचे काम संबंधित मेडिकल कॉलेज प्रशासनाचे असे कळवले असून प्राचार्य मेडिकल कॉलेज यांनी विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी करण्याचे काम विद्यापीठाचे असं चौकशी अर्जात सांगितलंय। आणि याकडे कुठलंही लक्ष न देता एक अतिशय वीक अशा प्रकारची चार्जशीट या ठिकाणी पाठवली आहे। वस्तुतः या संपूर्ण प्रकरणामध्ये तक्रारदारांनी स्पष्टपणे दिलेला आहे ईमेल आयडी सहित की हे जे संस्था चालक आहेत या संस्था चालकांच्या आयडीवरनं काय त्या ठिकाणी मेल गेली, कोणाच्या अकाउंटला पैसे आले, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना देखील जाणीवपूर्वक हा तपास वीक राहावा अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि म्हणून या संदर्भात संबंधित जे डीवायएसपी आहेत आणि तपासी अधिकारी आहेत या दोघांनाही तात्काळ अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल। एक एसआयटी तयार करून याच्या संदर्भात पुन्हा संपूर्ण चौकशी केली जाईल आणि निलंबित लगेच करण्यापेक्षा आता त्यांना अकार्यकारी पदावर काय आपण इथे निलंबित करतो मग हिअरिंग दिलं नाही म्हणून ते कोर्टात जातात, त्यामुळे आता त्यांना अकार्यकारी पदावर आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू। आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात त्यांची चौकशी ही देखील 1 महिन्याच्या आत करण्याचे आदेश देण्यात येतील। माननीय गोरे साहेब, एक मिनिट, माननीय गोरे साहेब, या संदर्भात त्यांना मी अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करतोय, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठव, चौकशी होतपर्यंत, चौकशी होतपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवतो। मी अध्यक्ष महोदय, मी गोरे साहेबांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपण जे म्हणताय त्याच्याबद्दल मी पूर्ण कन्व्हिन्स आहे, कारण मी स्वतः या केसची पूर्ण माहिती घेतली आहे, त्यामुळे आपण म्हणता ती 100% घडलेलंच आहे हे सुकृतदर्शनी दिसतच आहे। ज्यांना आरोपी बनवायला पाहिजे त्यांना साक्षीदार केलाय आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचं एक काम आहे, मात्र साधारणपणे आपण प्रयत्न करतो की प्रत्येकाला नॅचरल जस्टिस
नाही नॅचरल जस्टिस हा मिळाला पाहिजे एवढ्यापुरता हा विषय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांना अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी जिल्ह्याबाहेर अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल आणि या प्रकरणाच्या संदर्भातली त्यांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं एक महिन्याच्या आत करण्यात येईल।